जे येवलेना आमंत्रण करतो आणि मी इथे माझं भाषण थांबवतो. थँक्यू. थँक्यू डॉक्टर प्रभू. अतिशय सरळ आणि सोप्या शब्दात तुम्ही सर्वांना समजून सांगितलं आणि माझी खात्री आहे की आपल्या प्रत्येक माझ्या डॉक्टरला ह्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे. आणि दोन गोष्टी मी परत एकदा नमूद करू इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे 90 ते 95% मुलांना सौम्य प्रकारची बाधा होणार आहे आणि आपण डॉक्टर प्रभूंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या लक्षात आलंच असेल की ह्या मुलांना हॉस्पिटलमध्ये पाठवायची काही गरज पडणार नाही आणि प्रत्येक माझा डॉक्टर त्याला योग्य ती चाचणी करून योग्य ते मार्गदर्शन आणि घरी होम केअरवर मार्गदर्शन करणार आहे आणि याच्यात पालकांची पण जबाबदारी राहणार आहे. आणि अतिशय उत्तम प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे की ह्या कार्यामध्ये आपण अंगणवाडी वर्कर किंवा आशाताईंना जर समाविष्ट करून घेतलं तर बराच आपला जे कारभार सोपा होणार आहे. एक आवर्जून लक्षात घ्या की आतापर्यंत कुठल्याही स्टेजला डॉक्टरांनी एखादी ब्लड टेस्ट सांगितलेली नाही आहे किंवा एक्स रे सांगितलेलं नाही आहे किंवा कुठलं सिटी स्कॅन करायला सांगितलं. इनफॅक्ट ते सिटी स्कॅन नको रे बाबा असं म्हणाले. तर मी परत एकदा उल्लेख करतो की उगाच सिटी स्कॅन करत बसू नका. दुर्दैवाने असं आढळून आलं की बऱ्याच कोविड रुग्णांना सिटी स्कॅन साधारण करण्याची एक वेवच आली आहे. प्रत्येक जण उत्सुक सिटी स्कॅन करतोय. तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सिटी स्कॅन करू नका किंवा कुठल्याच चाचण्या करू नका. आणि डॉक्टर प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे हा सौम्य रुग्ण आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत की त्याच्यात कुठले रेड फ्लॅग साईन बघायचे आणि रेड फ्लॅग साईन आले की आपण याला मॉडरेट डिझीज म्हणणार. अँड दिस इज द टाइम वेन दिस चाइल्ड वुड बी रेफर्ड टू अ पीडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटल. आता हे कोविड केअर हॉस्पिटल म्हणजे आपण विशिष्ट ठिकाणी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये वेगवेगळे ग्रामीण रुग्णालय झाले किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत तिथे. आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये आता ऑक्सिजनेटेड बेडची उपलब्धता झालेली आहे आयडल कोविडच्या निमित्ताने. त्याच्यातला काही भाग आपण पीडियाट्रिक याच्यासाठी वापरू शकतो. आणि एकदा अशा प्रकारचा रुग्ण ह्या ग्रामीण रुग्णालय किंवा PCCH मध्ये पोहोचल्यावर जर त्याची टेस्ट निगेटिव्ह असेल आणि जरी तो क्लिनिकली आपल्याला कोविड सारखा वाटत असेल तरी टेक्निकली आपल्याला याला कोविड विभागात ऍडमिट करता येणार नाहीये. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट ही साधारण लाट येईल त्यावेळेस इतर प्रकारचे आपले जे मान्सून मधले आजार आहेत ती पण वाढण्याची शक्यता आहे. आपलं मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड. तर त्या कोविड सेंटरच्या डॉक्टरने त्याची शहनिशा करायची आहे. हा दुसऱ्या आजारात तर नाहीये ना हा रुग्ण आणि त्याप्रमाणे त्याला योग्य ते चाचण्या करून योग्य त्या ठिकाणी त्याला दाखल करायचं आहे. आता आपण गृहित धरूया की हा रुग्ण याची पहिली रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह होती किंवा PCR पॉझिटिव्ह होती किंवा पहिली टेस्ट निगेटिव्ह होती आणि ह्या PCCH मध्ये पोहोचल्यानंतर त्याची जी दुसरी टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली. म्हणजे हा मॉडरेट कन्फर्म कोविड आहे. मग याला आपण PCCH पीडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काय करायचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा या टास्कफोर्सने काही गाईडलाईन्स बनवले आहेत जेणेकरून योग्य ते आणि आवश्यक तेवढेच चाचण्या होतील आणि एक युनिफॉर्म प्रोटोकॉलाइज ट्रीटमेंट त्यांना देण्यात येईल. तर आपण तपासणी काय काय करणार. तर कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे त्याचं हिमोग्लोबिन किती आहे, व्हाईट सेल काउंट किती आहे, त्याच्या प्लेटलेटची संख्या किती आहे, CRP, SGPT, सिरम अल्ब्युमिन, सिरम क्रिएटिनिन, सिरम न्यूट्रिएंट. तर हे एवढं सगळं का करायचं आहे की एक लक्षात घ्या ह्या बाळाला 3-4 दिवसाचा ताप आहे आणि ताप वाढलेला आहे आणि त्याला काही मॉडरेट आजाराची लक्षणं आढळून आलेली आहेत. तर CBC CRP ने आपल्याला सर्वसाधारणपणे त्याच्या प्रोग्रेसचं लक्षात येतं. परंतु जसं डॉक्टर प्रभू म्हणाले काही ठराविक मुलांना पोस्ट कोविड MISC हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये हे बाकीचे इन्वेस्टमेंट अतिशय कामाला येतात. त्याचं निदान करण्यासाठी SGPT, सिरम अल्ब्युमिन, दर इज अ ड्रॉप इन सिरम अल्ब्युमिन, दर इज ट्रान्स अमायनायटिस, SGPT वाढलेलं असतं आणि जर किडनीवर अफेक्ट झालं असेल तर क्रिएटिनचं प्रमाण त्याचं कमी जास्त झालेलं असतं. आणि बरेच पेशंट हे जर त्या ॲक्यूट कोविडच्या सदराखाली जर त्यांचा आजार बळावला तर त्यांचे हे बाकीच्या ऑर्गनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण ह्या जेवढ्या मिनिमम रिक्वायर्ड टेस्ट आहेत तेवढ्याच करणार आहे. आणि आनंदाची बातमी अशी की ह्या बऱ्याच आपल्या इवन तालुका आणि खेडेगावांमध्ये ह्या चाचण्या सरकारमार्फत उपलब्ध झालेल्या आहेत. एक्सरे टेस्ट आपण करणार आहोत, सिटी स्कॅन करणार नाही आहोत. आणि बऱ्याच वेळा ह्या मुलांना सोबत दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज, किडनीचा आजार आहे, कोणाला नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे, कोणाला डायबिटीस आहे किंवा कोणाला हृदयविकार आहे आणि त्याची ट्रीटमेंट, कोणाला लिव्हरचा आजार आहे, तर क्रॉनिक डिझीजची ट्रीटमेंट जी चालू आहे त्या अनुषंगाने ह्या सद्य परिस्थितीत त्याच्या काही आणखी चाचण्या करायची गरज पडली
तर ते डॉक्टर ठरवतील कुठली चाचणी करायची आणि तेवढं प्रशिक्षण डॉक्टरांना असतं आणि त्याचं ज्ञान असतं आणि ते हा निर्णय आपण डॉक्टरांवर सोपवूया कुठल्या त्याच्या कोमॉर्बिडिटीसाठी कुठल्या ॲडिशनल टेस्ट करायच्या आणि मग मॉनिटरिंग काय करायचं जसं डॉक्टर प्रभू म्हणाले जरी मॉडरेट झाला तरी जवळजवळ म्हणजे बहुतांश रुग्णांना ज्यांना ह्या मॉडरेट डिझीजखाली पीडियाट्रिक कोविड केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे त्यांना सिम्प्टोमॅटिकच ट्रीटमेंट लागणार आहे त्यांचं आपण टेम्परेचर पल्स आणि रेस्पिरेशन दर 4 तासांनी मॉनिटर करणार आहोत त्यांचं ब्लड प्रेशर 8-8 तासांनी घेतलं जाईल एस्पेशली मोठ्या मुलांचं आणि त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करणं अतिशय गरजेचं आहे कारण की 3-4 दिवशी हे आजाराची मुलं खालवत जायची शक्यता असते आणि आपण म्हणालो त्याप्रमाणे साधारण 94%च्या वर जर सॅच्युरेशन असेल तर आपण तोपर्यंत तर घरीच मॅनेज करणार आहोत आणि जर ह्या मुलाचं सॅच्युरेशन 94%च्या वर असेल तर ह्या सेंटरवर सुद्धा दर 2 तासाने आपण त्याचा पल्स ऑक्सिमीटरचा रेकॉर्ड ठेवणार आहोत आणि जर एखाद्या मुलाचं सॅच्युरेशन 94%च्या खाली गेलं ही शक्यता फार कमी मुलांमध्ये येणार आहे कोणामध्ये येणार आहे अगदी क्वचित रेअरली एखादा मुलगा ॲडल कोविडसारखा त्याला निमोनिया होऊ शकतो दुसरी गोष्ट हे जे पोस्ट कोविड MIS मुलं असतात त्यांना बऱ्याच वेळा त्यांच्या हृदयाचं फंक्शन कमी होतं आणि त्यांना शॉक डेव्हलप व्हायची शक्यता असते त्यांच्यामध्ये हे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी व्हायची शक्यता असते तिसरी गोष्ट त्यांना जर अंडरलाईंग हृदय किंवा फुफ्फुसाचे काही आजार असतील तर त्याच्यात त्यांचे सॅच्युरेशन ड्रॉप व्हायची शक्यता असते आणि फायनली आपण बऱ्याच वेळा असं आढळून येतं की हे कोविडची मुलं काहीच खात नाहीत त्यांचा आहार आणि त्यांच्या शरीरातल्या फ्लूडची मात्रा कमी पडते मग त्यांचं ब्लड प्रेशर ड्रॉप होतं त्यांना पण एखाद्या वेळेस अर्ली शॉकमध्ये ते जातात आणि त्यांची रक्ताचं सर्क्युलेशन कमी पडतं आणि त्याच्यात सॅच्युरेशन कमी व्हायची शक्यता असते तर ह्या गोष्टी आपण मॉनिटर करणार जर 94%च्या वर असेल दर 2 तासाने बघणार आहोत आणि 94%च्या कमी सॅच्युरेशन असेल 90 आणि 94%च्या मध्ये तर त्याला कंटिन्युअस आपण पल्स ऑक्सिमीटरने मॉनिटर करणार आहोत आणि बाळाच्या साधारण सेन्सोरियमसाठी आपण साधा स्केल वापरणार आहोत ज्याला आपण पीडियाट्रिकमध्ये ABPU अलर्ट रेस्पॉन्डिंग टू वर्बल कमांड रेस्पॉन्डिंग टू पेन आणि अनरेस्पॉन्सिव्ह असे एक ठोकळ 4 विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक पीडियाट्रिशियनला याची कल्पना आहे आणि आपण दर 8 तासाने या बाळाला ह्या ABPU चार्टवर स्कोअर करणार आहोत अर्थात बाळ किती खातो त्याला किती सलाईन गेलं त्याचं लघवीचं प्रमाण याचा आपण तक्ता ठेवणार आहोत आणि इतर आजाराच्या अनुषंगाने त्याचं मॉनिटरिंग आपण चालू ठेवायचं आहे मग ह्या हे झालं इन्व्हेस्टिगेशन आणि मॉनिटरिंग मग अशा बाळाला आपण ट्रीटमेंट काय देणार आहोत तर परत मुख्यत्वे करून इथे सपोर्टिव्ह केअर राहणार आहे त्या बाळाचं हायड्रेशनकडे लक्ष दिलं जाईल जर बाळ तोंडावाटे इनफ घेत नसेल तर ही मे रिक्वायर IV फ्लुइड्स त्याच्या न्यूट्रिशनकडे ॲडिक्युट लक्ष दिलं जाणार आहे कारण की बऱ्याच मुलांचे ॲपिटाईट कमी होते बऱ्याच मुलांना उलट्या होतात काही मुलांना जुलाब आढळून आलेले आहेत कोविडमुळे तर त्याकडे आपण लक्ष देणार आहोत त्याचं न्यूट्रिशन अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळ कुपोषित व्हायला नको जसं डॉक्टर प्रभूंनी सांगितलं एखादं मूल जर अंगावरचं दूध घेत असेल तर आईला ठराविक सूचना देऊन त्या अंगावरचं दूध आपण चालू ठेवणार आहोत ताप कमी करायला पॅरासिटामॉल ह्या अतिशय सोप्या आणि साध्या औषधाचा आपण वापर करणार आहोत आणि आपल्या सर्व पीडियाट्रिशियनना त्याच्या डोसची कल्पना आहे जे मेडिकल ऑफिसर ह्या सेशन बघतायत त्यांनी लक्षात ठेवा की अतिशय सुरक्षित असं औषध म्हणजे पॅरासिटामॉल ताप कमी करण्यासाठी 10-15 mg पर किलोग्राम पर डोस दर 4-6 तासाच्या अंतराने आपल्याला देता येतो कृपा करून इतर काही जी औषधं आहेत शॉर्टकट औषधं ताप कमी ठेवण्याचे पेरेंटल प्रेशरला बळी न पडता त्या औषधाचा वापर करू नका बऱ्याच वेळा यांना नाक चोंदल्यासारखं होतं स्टफी नोज असतं सो यू मे यूज सलाईन नोज ड्रॉप्स दे आर प्रिटी सेफ अवॉइड युझिंग मेडिकेटेड नोज ड्रॉप्स ते वापरू नका शक्यतो आणि इतर लक्षणाप्रमाणे त्याची सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करायची आहे मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट आपण देऊ शकतो जरी त्याचा फायद्याचा ठोस पुरावा नसला तरी त्याच्याने काही बाळाचं नुकसान होणार नाही आता ह्यापैकी काही रुग्ण ऑलरेडी त्यांच्या फुफ्फुसच्या आजाराकरता किंवा दम्याच्या आजाराकरता इनहेलर थेरपी घेत असतील जो आपण पंप म्हणतो आपण जे वापरतात तर ह्या मुलांना बऱ्याच वेळा त्या श्वासाला आकुंचन पावतात आणि श्वसनक्रिया त्यांची रॅपिड होते त्यांना आपण व्हीजिंग जे म्हणतो ते होतं अशा वेळेस आपण त्यांचं जे मीटर डोस इनहेलर आणि स्प्रे जो असतो त्याचा वापर करणार आहोत प्रकर्षाने आपण नेबुलायझेशनचा वापर करणार नाही कारण की नेबुलायझेशन आपण जेव्हा करतो त्यावेळेस एरोसोल्स जनरेट होतात आणि ह्या इन्फेक्टेड बाळापासून त्या एरोसोल मार्फत हा कोविड हा एअरबोनने ट्रान्सफर होणारा आजार आहे तर त्या एरोसोलमधनं बाकी इतरांना त्याची बाधा होण्याची शक्यता खूप बळावते
म्हणून आपण नेब्युलायझरचा वापर करणार नाही आहोत, आपण एमडीआय वापरणार आहोत. आणि त्याच्या गरजेप्रमाणे जर आपल्याला एखादा पुरावा सापडला की बाळाला अंडरलाईंग बॅक्टेरियल इन्फेक्शन असायची शक्यता जर असेल तर त्याला आपण अँटीबायोटिक देणार आहोत, जे सेफ्ट्रॅक्झॉन किंवा कोआमॉक्सिक्लिन आपण म्हटलेलं आहे. आणि त्याचा डोस पण इथे नमूद केलेला आहे. सगळ्या पीडियाट्रिशियन आणि नॉन पीडियाट्रिशियन मेडिकल ऑफिसरने त्याची नोंद घ्यावी की अँटीबायोटिक जर आपल्याला काही अंडरलाईंग बॅक्टेरियल इन्फेक्शनचा पुरावा आढळला तरच वापर करायचा आहे, नाहीतर करोनामध्ये अँटीबायोटिकचा काहीच रोल नाही आहे. आणि करोनामध्ये आपण जर फ्लूशी तुलना केली तर बऱ्याचशा फ्लूच्या व्यक्तींना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जीवाणूचा संसर्ग होतो, परंतु ती बाब करोनामध्ये साधारणपणे आढळून आलेली नाही आहे. त्यामुळे अनलेस देर इज एव्हिडन्स ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन प्लीज डोंट यूज अँटीबायोटिक. आणि आपण त्याची जी अंडरलाईंग कोमॉर्बिड कंडिशन आहे जसं डायबिटीस, हायपरटेन्शन, त्याचे हृदयविकाराचे काही औषधं चालू असतील ते आपण कंटिन्यू करणार आहोत आणि त्याचं मॉनिटरिंग करणार. आता एक लक्षात घ्या की हे जे मॉडरेट आजाराचे रुग्ण आहेत ते दोन गटामध्ये मोडतात. काही मुलं असतात त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण 90 आणि 94 मध्ये स्थिर राहतं, म्हणजे ते 94 खाली जायला लागतं पण 90 वर राहतं. ह्या मुलांना एकदा ऑक्सिजनचं प्रमाण 94 खाली जायला लागलं की ऑक्सिजनची गरज पडते. आणि मी नमूद केलं त्याप्रमाणे ह्या सर्व पीडियाट्रिक केअर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची म्हणजे सोय करून दिली जाणार आहे. किंबहुना बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी ऑक्सिजनेटेड बेड्स अवेलेबल आहेत. आपण नेझल प्रॉन्ग किंवा मास्क किंवा ऑक्सिजन हुड किंवा नॉन रिब्रिथिंग मास्क वापरून या मुलांना ऑक्सिजन देणार आणि त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करणार. एक आढळून आलं आहे की ह्या मुलांना जर त्यांना पोटावर झोपवलं, पालथं झोपवलं, तर त्यांच्या फुफ्फुसाचं प्रसरण आणि ऑक्सिजनेशन कैक पटीने चांगलं होतं. आणि एक लक्षात घ्या, जरी क्वचित तरीसुद्धा काही मुलं याच्या पुढे पण प्रोग्रेस होऊ शकतात. त्यांना तीव्र सिव्हिअर प्रकारचा कोविड होऊ शकतो, फुफ्फुसामध्ये निमोनिया होऊ शकतो. मी घाबरवायचा प्रयत्न करत नाही, खूप कमी मुलांमध्ये होणार आहे, परंतु त्यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसोबत त्यांना पोटावर झोपवून जर त्यांची ट्रीटमेंट केली तर निश्चितच फायद्याचं ठरतं. आणि आपल्या सर्वांना पोटावर झोपण्याची सवय नसते, त्यामुळे ह्या स्टेजलाच आपण जर शक्य झालो तर त्या मूल त्याच्या जागेअवस्थेतच प्रोन पोझिशनमध्ये त्याला आपण जर ट्रीटमेंट कंटिन्यू केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल. आता राहिला प्रश्न कोविड स्पेसिफिक औषधं. एक गोष्ट लक्षात घ्या, हा मॉडरेट प्रकारचा जो आजार असतो त्या आजारामध्ये पूर्ण विश्वात वेगवेगळ्या ट्रायलमध्ये एक नक्की प्रकर्षाने पुढे आलं आहे की स्टिरॉइड्स हा याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे आणि त्याच्याबद्दल बरंच एव्हिडन्स आहे. सो दिस इज द ओनली एव्हिडन्स बेस्ड इथो मेडिकेशन विच इज रेकमेंडेड इन मॉडरेट टू सिव्हिअर डिझीज. आपण वेळेत अशा मुलाला ज्याचं ऑक्सिजनचं प्रमाण घटतंय अशा मुलाला डेक्सामेथासोनचा वापर करणार होतो, 0.15 mg/kg/dose वन्स अ डे. रिमेंबर द मॅक्सिमम डोस इज गोइंग टू बी 6 mg/day अँड दिस विल बी इवन फॉर 5 to 14 days डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी ऑफ द डिझीज अँड हाऊ द पेशंट रिस्पॉन्ड्स. परंतु बाकी मेडिकल ऑफिसर्स आणि सर्वसाधारण जनतेला मी सांगू इच्छितो की हा निर्णय डॉक्टरांवर सोपवा. हे जे पी सी सी एचमध्ये जे डॉक्टर आहेत ते प्रशिक्षित डॉक्टर असणार आहेत, ते आहेत किंबहुना, आणि ते निर्णय घेतील की त्या मुलाला स्टिरॉइड द्यावं की नाही. आता सर्वात मोठा प्रश्न राहिला रेमडेसिवीरचा. आपण रेमडेसिवीरबद्दल बरंच काही वाचतो, बरंच काही आपल्या ऐकण्यात येतं, आणि दुर्दैवाने रेमडेसिवीर म्हणजे कोविडवरचा रामबाण उपाय अशी धारणा बऱ्याच लोकांची झालेली होती. सुदैवाने ती आता हळूहळू कमी होत चालली आहे. एक लक्षात घ्या, रेमडेसिवीरचा लहान मुलांमध्ये होणारा उपयोग हा मोठ्यांमध्ये झालेल्या उपायावरून एक्स्ट्रापोलेट केलेला आहे. सो देर इज नो डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ बेनिफिट ऑफ रेमडेसिवीर इन चिल्ड्रन. हाउएव्हर दोज चिल्ड्रन हू डू डिसॅच्युरेट, हू रिक्वायर ऑक्सिजन अँड इफ दे कम विद इन फर्स्ट वीक ऑफ इलनेस देर कुड बी अ पोटेन्शियल रोल ऑफ रेमडेसिवीर. तर अशा मुलांना ज्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी कमी होतं, ज्यांना स्टिरॉइड लागतं आणि ते जर पहिल्या आठवड्यात ट्रीटमेंटसाठी आले, स्पेशली पहिल्या 5 दिवसात आले, तर देर इज अ पोटेन्शियल रोल ऑफ रेमडेसिवीर. पण ह्याच ठिकाणी मी दुसरे अतिशय म्हणजे प्रकर्षाने नमूद करू इच्छितो की एक लक्षात घ्या, रेमडेसिवीर द्यायचं की नाही द्यायचं हा निर्णय डॉक्टरांवर सोपवा. नंबर दोन आणि सर्वात महत्वाचा, रेमडेसिवीरचा पीडियाट्रिक ट्रॅटमेंटवर डायरेक्ट एव्हिडन्स अद्याप नाही, परंतु काही ॲडल्ट्समध्ये त्याचा उपयोग झाला आहे म्हणून त्याचा
त्याच्यावरून अनुमान बांधलं की एखाद्या वेळेस मुलामध्ये पण त्याचा उपयोग होऊ शकतो, एस्पेशली जे 12-14-15 वर्षाची मुलं जे ॲडल्ट सारखे बिहेव करतात. आणि नंबर 3, यात कदाचित रेमडेसिवीर उपलब्ध झालं नाही तरी हताश होण्याचं काहीच कारण नाही, कारण ते सर्वस्वे असं रामबाण उपाय नाही. काय महत्वाचं आहे तर अवेक प्रुनिंग, ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन करणं आणि वेळेत त्या मुलाला स्टिरॉइड देणं. आणि रेमडेसिवीर वुड बी ऑब्व्हियसली कॉन्ट्रॅक्ट इंडिकेटेड इफ दर इज ट्रान्सअमायनायटिस, जर लिव्हर डिस्फंक्शन असेल किंवा बाळाचं लघवीचं प्रमाण कमी असेल, आपण GFR 30 ml/min म्हणतो, पीडियाट्रिशियनसाठी ही माहिती आहे, तर अशा पेशंटमध्ये आपण रेमडेसिवीर नाही देणार आहोत. आणि रेमडेसिवीर उपाय फक्त मूल पहिल्या 5-7 दिवसात आलं तरच करणार आहोत. पुढचा निर्णय, आपण हे योग्य प्रकारे बाळाची काळजी घेतली की बाळ बरं व्हायला सुरुवात होणार. आणि मग बाळ, जसं डॉक्टर प्रभू म्हणाले की बाळाचा ताप कमी झाला की घरच्या घरी पालक विचारणं सुरू करतात, आता बाळाला बाहेर पडायला हरकत आहे का, त्याने मास्क घातलाच पाहिजे का, आम्ही त्याला क्वारंटाईन ठेवण्याची गरज आहे का. तसंच एखादं बाळ जेव्हा ॲडमिट होतो, कोविड असो किंवा नॉन कोविड आजार, की पहिला प्रश्न आईचा असतो की सुट्टी कधी मिळणार. तर याच्याकरता पण आपण गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत आणि ह्या सद्य परिस्थितीतल्या गाईडलाईन ह्या परत आता ह्या परिस्थितीच्या गाईडलाईन त्या वेळोवेळी बदलत राहतात, पण आजच्या परिस्थितीत दी गाईडलाईन्स आर क्रायटेरिया फॉर डिस्चार्ज, नो फिवर फॉर मोर दॅन 3 days अँड दी चाइल्ड इज स्टेबल, म्हणजे बाळाला जर 3 दिवसापेक्षा जास्त ताप नसेल आणि बाकी त्याचे पॅरामीटर्स टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, आहार हे सगळं नॉर्मल असेल, लघवीकरणाचं प्रमाण हे नॉर्मल असेल, तर बाळाला डिस्चार्ज करू शकतो आपण. किंवा साधारण हे 3 दिवसाचा आपण हे प्रमाण धरतो, किंवा 10 दिवस फ्रॉम ऑनसेट ऑफ सिम्पटम. सर्वसाधारणपणे बहुतांश मुलं 10 दिवसाच्या शेवटी नॉन इन्फेक्शस होतात आणि ह्या दोघांपैकी विच एव्हर कम्स लेटर इज टू बी टेकन ॲज क्रायटेरिया फॉर डिस्चार्ज. जर असं बाळ, आता ह्या बाळांना इतर आजारासाठी आपण वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजवर लसीकरण चालू असतं, एखादा बाळ ह्या आजाराच्या दरम्यान वॅक्सिनसाठी ड्यू असेल, एखादं वॅक्सिन त्याला ड्यू असेल, तर आपण त्याचं रुटीन वॅक्सिनेशन खंडित होणार आहे. पण आपण याची काळजी घ्यायची आहे की हा बाळ ह्या कोविडमधून रिकवर झाल्यानंतर 4 आठवड्यांनी त्याचं रुटीन वॅक्सिनेशन आपण पूर्ववत सुरू करायचं. परत एकदा नमूद करू इच्छितो की कोविड हा एक आजार आहे, पण कोविड सारखेच कैक वॅक्सिन प्रिव्हेंटेबल आजार आहे. पोलिओ, घटसर्प, धनुर्वात, गोवर, कांजण्या असे नाना प्रकारचे आजार आहेत ज्याच्यावर आपण केवळ वॅक्सिनेशनमुळे मात केली आहे. आपण पोलिओ निर्मूलनाच्या अतिशय कृशल टप्प्यावर आहोत, तर ह्या सर्व मुलांना इतर लसी वेळच्या वेळ मिळतील याची आपण काळजी घ्यायची आणि गाईडलाईन म्हणून अ चाइल्ड हु हॅज सफर्ड कोविड कॅन रिझ्युम हिज रुटीन वॅक्सिनेशन ॲट द एंड ऑफ 4 weeks फ्रॉम द ऑनसेट ऑफ इलनेस. तर 4 आठवड्यानंतर त्याचं आपण पूर्वत. आणि महत्वाचं, आता सुदैवाने 90% अधिक डिलिव्हरीज इन्स्टिट्यूशनमध्ये होतात, इव्हन खेडेगावामध्ये, तर त्यांना BCG डिस्चार्जच्या आधी दिलं जातं. परंतु जर BCG दिलं की नाही त्याची खात्री करून घ्या. जर 5 वर्षाच्या खालील मुलाला BCG दिलेलं नसेल तर त्याचं नक्की BCG देण्यास पालकाला हे सूचना द्या. आणि तसंच MMR, गोवर, जर्मन गोवर आणि गालगुंड, आपण पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये MR लस वापरतो, गोवर आणि जर्मन गोवरची, त्या लसीचा वापर आपण 9 ते 16 9 महिने आणि 16 ते 18 महिने अशा 2 टप्प्यात ही लस दिली जाते. जर एखाद्या बाळाला ती लस दिली नसेल त्याची पण खात्री करून घ्या आणि पालकाला त्याबद्दल योग्य ती सूचना द्या. लक्षात ठेवा, 4 आठवड्यानंतर बाळाचं रुटीन वॅक्सिनेशन आपण चालू करायचं आहे. आपण नित्यक्रमाचं त्याचं जे रुटीन वॅक्सिनेशन आहे त्याच्यात गडबड करून चालणार नाही आहे. कोविड एका बाजूला चालूच राहणार आहे आणि आपण कोविडवर जशी मात करतो त्या दरम्यान इतर आजाराचा आपल्याला विसर पडून चालणार नाही, तर आपण इतर आजाराबद्दल पण वॅक्सिनेशन प्रकर्षाने सांगणार आहोत. आता दुर्दैवाने समजा एखादं मूल याच्यातनं बरं झालं नाही आणि त्याची तब्येत अजून खालावली, तर ह्या टास्कफोर्सने गाईडलाईन्स बनवल्या आहेत की अशा मुलाला पुढच्या टप्प्यात म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिट किंवा पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये कधी ट्रान्सफर करावं. जर ऑक्सिजन योग्यरीते दिल्यानंतर सुद्धा त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण 90% खालावलं किंवा त्याला स्टिरॉइड दिले आहेत आणि ऑक्सिजन दिला आहे तरी बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत नसेल, तर असं एक बाळ ज्याला आपल्याला अशा मुलाला आपल्याला हायर सेंटर जिथे व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे, जिथे इंटेन्सिव्हिस्ट उपलब्ध आहेत अशा ठिकाणी आपण त्यांना ट्रान्सफर करणार आहोत. ज्या मुलाला एक्सरेवर सिव्हिअर निमोनिया आहे, ज्याला खूप अतिशय तीव्र प्रकारे दम लागतोय, मुलाला दम लागतो म्हणून कढायला लागतो आणि हे कढणं अतिशय
चांगलं लक्षण नसतं. बाळ ज्याला आम्ही ग्रंट म्हणतो, इफ द चाइल्ड स्टार्ट्स ग्रंटिंग, किंवा त्याचं छाती ओठ हपके मारायला लागतं, किंवा छाती आतमध्ये उडली जाते ज्याला आम्ही सिव्हर रिट्रॅक्शन म्हणतो, किंवा नख ओठ साधारण ग्रेइश ब्ल्यूश पडायला लागतात, ते इंडिकेट करते की रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी व्हायला लागलंय. अशा मुलांना आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि एखाद्या मुलाचं रक्ताभिसरण किंवा सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो ते व्यवस्थित होत नाही, आणि ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये शॉक म्हणतो, ही माहिती मी सर्वसाधारण जनतेसाठी आणि नॉन पिडियाट्रिशियन लोकांसाठी सांगतोय. पिडियाट्रिशियनना ऑफकोर्स शॉकची डेफिनेशन माहिती आहे. जे मुलं शॉकमध्ये जातात किंवा ज्याचं युरिन आउटपुटचं प्रमाण 1 ml/kg/hour त्याच्या वजनानुसार ताशी त्याने जर ह्यापेक्षा कमी लघवी केली तर ते इंडिकेट करतं की त्याच्या किडनीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. तर अशा आणि ज्या मुलाला आपण ते मगाशी AVPU असं त्याच्या सेन्सरमचा स्केल बघितला, एखादं मूल जर अलर्ट नसेल किंवा त्याच्या वर्बल कमांडला जर रिस्पॉन्ड करत नसेल, तर त्या मुलाला किंवा ज्या मुलाला फिट येते किंवा ज्या मुलाला आता साधारण 3-4 दिवसांतर MIS या आजाराची लक्षणं आढळून येत आहेत, त्याच्याबद्दल डॉक्टर परमानंद आपल्याशी बोलणार आहेत, किंवा एखाद्या मुलाला ब्लिडिंग सुरू झालं, तर अशा मुलांना नक्कीच आपल्याला PICU किंवा HDMध्ये ट्रान्सफर करावं लागतं. आता हे मी लाल बॅकग्राऊंडवर मुद्दामून नमूद केलं आहे की एक लक्षात घ्या की मूल जर डिटिरिओरेट झालं तर त्याला पटकन ट्रान्सफर करू नका. ट्रान्सफर करण्याच्या अगोदर आपण ज्या सेंटरला त्या मुलाला ट्रान्सफर करणार आहोत त्या HDU किंवा PICUच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, दूरध्वनीवरून, टेलिफोनवरून, किंवा असंच मूल आम्ही ट्रान्सफर करू इच्छितो, आपल्याकडे जागा आहे का, किंवा आपण अशा मुलाला स्वीकारायची तयारी करून, जेणेकरून तिकडचा इंटेन्सिव्ह तिकडचे डॉक्टर तयारीत राहतील आणि मगच अशा मुलाला आपण ट्रान्सफर करणार. आणि ट्रान्सफर करण्यापुरती अगेन दिस इज फॉर पिडियाट्रिशियन्स, दोज हु आर गोइंग टू वर्क ॲट दी पिडियाट्रिक कोअर केअर हॉस्पिटल, एन्श्युअर एअरवे ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन, आपल्या सगळ्यांचं याच्यात ALS मध्ये ट्रेनिंग झालेलं असतं. एन्श्युअर दॅट एअरवे इज सेफ बिफोर ट्रान्सफरिंग. आपण जर इंट्युबेट केलं असेल तर चेक दॅट एंडोट्रॅकियल ट्यूब इज इन प्लेस, त्याचं ऑक्सिजन डिलिव्हरी ऑप्टिमाइज करा. इंट्युबेटेड पेशंटमध्ये त्याचा चेस्ट साईज बरोबर आहे का, कारण की बघा ट्रान्सपोर्टमध्ये बऱ्याच वेळा ट्यूब बाहेर येते, ट्यूब जर नीट फिक्स झाली नसेल आणि त्याच्याने बऱ्याच वेळा मिसअप व्हायची शक्यता असते. त्याचं ब्लड प्रेशर किंवा टिश्यू परफ्युजन आपण ज्याला म्हणतो ते ॲडिक्वेट आहे का ते बघायचं आहे. एखाद्या मुलाला जर ते फार ॲग्रेसिव्ह असेल, ॲजिटेटेड असेल, तर त्याला शांत करायची औषधं पण द्यावी लागतील. यू मे हॅव टू यूज सेडेटिव्स आणि इमर्जन्सी ट्रे, ज्याच्यात आपण ॲड्रिनलिन, ॲट्रोपिन आणि बाकी आयनोट्रोप्स, अँटीकन्वर्ट्स वगैरे असतात, तो ट्रे आपण सोबत ॲम्ब्युलन्समध्ये पाठवणार आहोत. आणि जर एखादं बाळ नळी वाटे किंवा त्याला तोंडावाटे फीड चालू असेल तर अशा बाळाला नक्कीच आपण त्याचं तात्पुरतं फीड बंद करणार आहोत. त्याची IV लाईन व्यवस्थित आहे की नाही त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थितप्रमाणे त्याच्या आपल्या सेंटरला दिलेली ट्रीटमेंट त्याचा संक्षिप्त पुरावा म्हणजे समरी त्या पेशंटबद्दल बरोबर आपण सोबत पाठवणार आहोत. जसं डॉक्टर प्रभू म्हणाले की आम्ही प्रस्ताव मांडला आहे की ह्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी, कारण की साधारण तालुका प्लेसमध्ये एखादं प्रायमरी हेल्थ सेंटर आणि पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट ह्या बऱ्याच अंतरावर असू शकतं आणि आपल्याला ॲम्ब्युलन्सची गरज भासू शकते. आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ असावा आणि प्रत्येकाचा रोल डिफाईन केलेला आहे टास्क फोर्सने की दी डॉक्टर हॅज टू ट्रायज अँड स्टेबिलाइज द पेशंट बिफोर पुटिंग द पेशंट इन ॲम्ब्युलन्स, मॉनिटर दी प्रोग्रेस ऑफ द चाइल्ड ऑन द वे, त्या प्रवासामध्ये तो व्यवस्थित स्टेबल आहे की नाही हे त्या डॉक्टरने काळजीपूर्वक बघायचं आहे. IV लाईन ती बाहेर होते का, त्याच्यातले IV फ्लुइड बरोबर आणि औषधं बरोबर जात आहेत की नाही, आणि नर्सचा पण तेवढाच महत्त्वाचा रोल असणार आहे. शी हॅज टू सेक्युअर वॅस्क्युलर ॲक्सेस, एन्श्युअर ऑल ट्रान्सपोर्ट ड्रग्स, जे मी इमर्जन्सी ट्रे मगाशी म्हणालो ते अवेलेबल आहे की नाही, त्याच्यात ड्रग एक्सपायर झालेले नाहीत ना आणि ते सगळं अवेलेबल आहेत की नाही ते नर्सने चेक करायचं आहे, आणि त्याचे सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते तिने मॉनिटर करायचे आहेत आणि पॅरामेडिकल स्टाफने हे सगळं तिला मदत करायचे आहे. आणि हे आपल्या सर्व डॉक्टरांना ह्याबद्दलचं इत्थंभूत ज्ञान असतं, त्यामुळे ह्या स्लाईडवर फार जास्त चर्चा करण्यात मी वेळ घालवत नाही. आणि शेवटची स्लाईड म्हणजे दुर्दैवाने फार क्वचित का होईना एखाद्या पेशंटला सिव्हिअर कोविडची बाधा होऊ शकते किंवा तो होम केअरमधनं PCCH आणि त्याच्यातनं PICUमध्ये लँड होऊ शकतो. आणि मग सिव्हिअर कोविड झालेल्या रुग्णांना हे जे पिडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आहेत जे HDU किंवा PICUमध्ये असतील ते सक्षम आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे
आणि त्यांच्यासाठी पण टास्क फोर्स एक वेगळ्या प्रकारचं मॉड्यूल बनवलेलं आहे. त्याच्यात फक्त ते इंटेन्सिव्ह आणि एचडीयू जे हाताळणार आहेत त्या डॉक्टरांना डिटेल स्टेप वाईज त्यांनी काय काय करायचं, जेणेकरून सर्वीकडे आपल्या ट्रीटमेंटमध्ये एक युनिफॉर्मिटी असेल आणि प्रोटोकॉल प्रमाणे ट्रीटमेंट फॉलो केली जाईल, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही मॉड्यूल तयार केलेला आहे आणि त्याचं पण प्रशिक्षण टास्क फोर्स मार्फत होणार आहे. ह्या परत ह्या टेक्निकल डिटेल्स आहेत, ऑक्सिजन कसा द्यावा, किती द्यावा, कुठल्या प्रकारचं व्हेंटिलेटर वापरावं, त्याला प्रोन पोझिशनमध्ये व्हेंटिलेट करावं, त्याचं फ्लुइड्स किती द्यावे, स्टिरॉइड, रेमडेसिवीर, नंतर त्यांना ब्लड क्लॉट व्हायची शक्यता असते तर त्यांना अँटी क्लॉटिंग काही औषधं लागतील का, आणि मग त्याचं जेव्हा जी परिस्थिती बिकट होत जाते तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आढळून येतात, काही शॉकमध्ये जातात, काहींना आपण ARDS किंवा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतो, काहींच्या किडनी फेल व्हायला सुरुवात होते, काहींच्या हृदयाला सूज येते, स्पेशली MIS पेशंटच्या ज्याला मायोकार्डायटिस म्हणतो, त्यांचं सर्क्युलेशन इनइफेक्टिव्ह होतं, अशा प्रकारांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट लागू शकते. आणि ही ट्रीटमेंट ह्या प्लॅटफॉर्मवर डिटेलमध्ये सांगण्याचं काही प्रयोजन नाही आणि काही आवश्यकता पण नाही आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे त्यासाठी आपण वेगळं मॉड्यूल बनवलं आहे आणि त्या डॉक्टरना जे याचं मॅनेज करणं त्याचं त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. आणि याच्या पुढे ह्या स्लाईड नंतर मला वाटतं मी थांबतो आणि डॉक्टर परमानंदना विनंती करतो की सिव्हिअर कोविड आणि MIS बद्दल त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन करावं. आणि धन्यवाद परत एकदा.